मासे हे पौष्टिक असतात त्याचबरोबर पचायला हलके असतात आज आपण करतोय लेपा मच्छीचं कालवण ही आहे लेपा मच्छी मच्छी खाणार आहेत त्यांना सगळ्या मच्छींची नावं माहिती आहेत पण कोणी नवीन असेल आणि त्यांना माहीत नसेल की लेपा मच्छी काय आहे तर यासाठी मी ही सांगते की हे लेपा मच्छी आहे आणि ह्या लेपा मच्छीचं वरील जे आवरण आहे ते साफ करताना आपल्याला काढावं लागतं आणि अशा प्रकारे हे नंतर मग ते साफ केलेले हे लेप आपल्याला साम रश्शासाठी वापरायचे असतात फोणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं त्यात ठेचलेली लसूण घालायची कढीपत्ता घालायचा उभ्या चिरलेल्या मिरची घालायची हिरवी आणि ती थोडी तेलावरती फ्राय करून घ्यायचं त्यानंतर पाणी घालायचं पाण्यामध्ये आपल्याला जो ग, हो घरगुती मसाला आहे तो घालायचा हळद गरम मसाला घालायचा आणि ह्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर जी लेपा आपण साफ केलेली आहे ती मच्छीचे तुकडे त्या रस्स्यामध्ये घालायचे हे जो हा जो रस्सा आहे तो त्याच्यासाठी मी कच्च्या आंबाचा वापर करणार आहे तर ह्या कैरीच्या फोडी त्यामध्ये घालायच्या मीठ घालायचं आणि हा रस्सा शिजू द्यायचा रस्साला इथे उकळी आलंय सांबार आपलं शिजत आहे आता हे थोड्या वेळाने तयार होईल झालंच बघा आता हे वरती मी कोथिंबीर टाकते आणि हे चविष्ट असं कालवण आपलं तयार आहे तुम्ही पाहिलं असेल ह्या वाश्यासाठी मी कोणत्याही वाटणाचा वापर केलेला नाही फक्त हा रस्सा आपल्या मसाल्यामध्ये मा बनलेला आहे पण पन आंबटपणासाठी जे मी आंबा कैरीचा वापर केला आहे त्यामुळे ह्या रस्स्याला मस्त अशी चव येते आणि गरमागरम भाताबरोबर हा रस्सा ला छान -गर्म लागतो तुम्ही जर का लेपा मच्छी खात असाल तर अशा प्रकारे रस्सा बनवून एकदा नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला आणि मच्छी खाणारे असेल तर मच्छीच्या रेसिपीज यापुढे येत राहतील त्या तुम्ही पाहत राहा ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू